महायुतीचे स्टार प्रचारक केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. साहेब, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तुम्ही हेलिकॉप्टरने वारी करत आहे आणि मोठ्या प्रमाणात महायुतीचा प्रचार करत आहे, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? हे बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिवसेनेचे जे आमचे नेते आहेत, मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी आमच्या या शिवसेनेमध्ये जे आमचे मुख्य पाच नेते आहेत, म्हणजे महत्त्वाचे जे वरचेपदस्थ नेते आहेत, त्या शिवसेना नेत्यामधला एक मी नेता आहे. आणि नेता म्हणून आणि या देशाचा आणि शिवसेना पक्षाचा केंद्रीय मंत्री म्हणून, स्टार प्रचारक म्हणून माझी जबाबदारी आहे, ती माझ्यावर त्यांनी दिलेली आहे. आणि हा स्टार प्रचारक म्हणून माझे दौरे सुरू झालेले आहेत. कालच मी उत्तर महाराष्ट्रात धुळे वगैरे त्या भागामध्ये होतो, आजही आपल्या विदर्भातल्या अकोला या ठिकाणी जाऊन मी सभा करून त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि उद्यापासूनही माझे संपूर्ण महाराष्ट्रात, मराठवाडा असेल त्या ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र, या सगळ्या ठिकाणी माझे दौरे त्या ठिकाणी लागले. काय अंदाज आहे, महायुतीची सरकार पुन्हा येऊ शकते? लोकांमध्ये गेल्यानंतर आणि लोकांचा असेल त्यामध्ये, विशेष करून शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, या सगळ्यांमध्ये एकनाथराव शिंदे आणि या महायुती सरकारबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये आत्मविश्वास आणि विश्वास त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे की खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथराव शिंदे साहेबांनी गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये दाखवून दिलेलं आहे. प्रचंड असा प्रतिसाद आहे. 200 पेक्षाही जास्त आमदार महायुतीचे निवडून येतील. उद्धव ठाकरे एक टीका करताय की देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे एकाच पोत्यामध्ये पाय घालून पूर्ण महाराष्ट्रभर फिरताय. हे बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांचे पायाला पाय लावून त्यांनी महाराष्ट्रात 2.5 वर्ष चांगलं काम केलेलं आहे. आणि हातात हात घालून ते महाराष्ट्राचा विकास आणि सर्वसामान्य गोरगरीब आणि समाजातल्या सर्व घटकांसाठी अतिशय चांगले निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहेत. आणि हे सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दिसत आहे. कदाचित त्या अर्थानं त्यांना म्हणायचं असेल. शुक्रवारी उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, लोणारमध्ये त्यांनी सभा घेतली आणि गद्दार म्हणून मोठ्या प्रमाणात बॅटिंग केली तुमच्यावर त्यांनी दोघांवर. हे बघा, गद्दार कोण? आम्ही गद्दारी केलेली नाही. घरात बसून महाराष्ट्राचा 2.5 वर्ष कारभार करणारा मी आणि माझ्या कुटुंबाला महत्त्व देणारा, स्वतः मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी भारतीय जनता पक्षासोबत ज्यांनी गद्दारी केली, ज्यांच्यासोबत आपण निवडून आलो त्यांना बाजूला ठेवलं आणि ज्यांच्या विरोधात आपण 30 वर्ष लढत आलो किंवा निवडणुका जिंकत आलो ज्यांच्या विरोधामध्ये, अशा लोकांसाठी केवळ स्वतःची मुख्यमंत्र्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी जो घरोबा त्यांनी केला होता, खऱ्या अर्थानं आमच्या नजरेमध्ये ती गद्दारी होती. आम्ही जो आता या ठिकाणी केलेलो आहे हा आमचा त्या शिवसेनेच्या विचारसरणीपासून दूर गेलेल्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारापासून दूर गेलेल्या आणि विरोधकाचं लांगून चालन करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही केलेला हा उठाव होता. आणि म्हणूनच तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो उठाव यशस्वी झाला आणि निश्चित महाराष्ट्राला 2.5 वर्षामध्ये विकास दिसला. माझा बाप चोरला आहे, तुमच्या बापाचं नाव घेण्यास लाजा वाटते का, अशा असंही शब्दात त्यांनी टीका केली. खरं म्हणजे आज जो काही बाळासाहेबांचा होता, बाळासाहेबांची अख्ख्या जगामध्ये जी ओळख आहे, तो एक कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून आहे. बाळासाहेबांची जी काही भाषणाची सुरुवात होती की येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो, भगिनींनो, बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे साहेब सुद्धा हेच वाक्य बोलून भाषणाची सुरुवात करत होते. पण जेव्हापासून त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत ते गेलेत, त्यांनी बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचार त्यांनी सोडलेत, त्यांनी हिंदुत्वाच्या विचारापासून ते दूर गेलेत आणि म्हणून त्यांनाच बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. ते त्यांचे वडील आहेत हे सगळ्या जगाला माहीत आहे, मान्य आहे, त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही. पण बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार ते नाहीत, बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत. शेवटचा प्रश्न, तुमच्या हेलिकॉप्टर वारीवर त्यांनी टीका केली आहे, तुम्ही खोके वाटताय हेलिकॉप्टर घेऊन असं म्हणताय? हे बघा, आमच्या महायुती सरकारनं मागच्या 2.5 वर्षात खोक्यासारखी मदत प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये खोक्यानं मदत, हे गोरगरीब शेतकरी असतील, आमच्या गरीब माता भगिनी असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके तरुण बंधू असतील,
आणि सगळे कामगार असतील सगळ्यांसाठी खोक्याने मदत या सरकारने केलेली आहे आणि पुढच्या काळात अशीच खोक्याने मदत जर चालू ठेवायची असेल आणि खोक्याची मदत तुम्हाला पदरात पाडून घ्यायची असेल तर आपण महायुतीला पुन्हा बहुमताने सत्तेवर आणावं हे सांगण्यासाठीच आम्ही हेलिकॉप्टर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत। तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये 200 वर महायुतीची जागा येणार आहे आणि आपल्या शैलीत त्यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे। वसीम शेख, न्यूज 10, महाराष्ट्र, बुलढाणा।